नमस्कार टी व्ही नाईन मराठीमध्ये मी भाग्यश्री आपलं खूप खूप स्वागत करते आणि मी होणार सुपरस्टारचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आणि मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन तर याविषयी आपण सरांना विचारूयात अंकुश सर काय सांगाल याच्या बाबत हे तिसरा सीझन आहे हा आणि स्टार प्रवाह लागोपाट तिसरा सीझन येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण खूप चांगले चांगले आ, शोज या निमित्ताने लोकांसमोर येत असतात आणि नंबर वन चॅनल राहण्याचं कारण तेच आहे की खूप पर्टिक्युलर येते जसं टी व्ही नाईन नंबर वन आहे तसं स्टार प्रवाह देखील या शोजमध्ये नंबर वन आहे आणि धिंगाणाचे दोन सीझन झाले नंतर होणार सुपरस्टार गाण्याचे प्रोग्राम आहेत त्याचे दोन सीझन झाले आणि आमचा हा तिसरा सीझन आहे तर मला असं वाटतं की खूप छान पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या डान्सर्सना बोलवलं जातं आणि इथे त्यांचा परफॉर्म केला जातो विचार करा शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असून सुद्धा रात्री नऊ वाजता लोकं टी व्हीसमोर बसतात आणि नंबर वन शो बनवून देतात याचा अर्थ किती प्रेम आहे त्यांचं यावेळेला आम्ही असं ठरवले की जोड्या आणण्याचं ठरवलं आहे म्हणून ह्याचं मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन असं नाव ठेवण्यात आलं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ह्या जोड्या आणल्या गेल्या आहेत आणि नुसत्या जोड्या म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा जोडी हा प्रकार न ठेवता नात्यांमध्ये आम्ही खेळण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे गुरु शिष्य आहेत जुळे आहेत बहिणी बहिणी आहेत भाऊ बहिणी आहेत वडील मुलगी आहे अशा पद्धतीचे वैभव सर आणि फुलवा मॅम फुलवा खामकर ह्या दोघांनी मिळून महाराष्ट्रातून छान अशा जोड्या निवडून आणल्या आणि आता या नऊ मार्चपासून तुमच्यासमोर येणार आहेत तुम्हाला तुमचा फर्स्ट परफॉर्मन्स आठवतोय का डान्स परफॉर्मन्स हां म्हणजे मला असं वाटतं की पहिला असं म्हणून मला आठवत नाही पण मी नेहमी म्हणतो बाई बोलत ऐकून ऐकून कंटाळाचं <laughs> पण मला लहानपणापासून खूप नाचायची आवड असल्यामुळे मला लग्नामध्ये वरातीमध्ये नाचण्यासाठी खास गावाला घेऊन जायचे तर मला ती सवय आहे पूर्वी तो कॅसेटचा जमाना होता त्या कॅसेटच्या जमान्यामध्ये मिथून चक्रवर्ती असेल अमिताभ बच्चन सर असेल ह्यांची जी प गाणी असायची त्याच्यावर मी नाचायचं म्हणजे खई के पान बनारस वाला वगैरे वगैरे आणि पैसे उडवले जायचे त्यावेळेला पाच पैसे दहा पैसे त्यावेळेला होते त्यावेळेची गोष्टही सो so, पहिला परफॉर्मन्स म्हणून डान्स आठवत नाही पण मला एवढं नक्की आठवतं तर कॅसेटच्या जमातीमध्ये मी खूप नाचलो आहे खूप वरातीमध्ये घोडा आणि मी दोघेच <laughs> वैभव सर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की कंटेस्टंट कोरिओग्राफर आणि आता कॅप्टन कसा होता प्रवास प्रवास खूप अप्स अँड डाऊन्सने होता आणि दोन हजार तीनपासून ही माझी जर्नी सुरू झाली या इंडस्ट्रीमध्ये आणि पहिलंच पाऊल माझं मराठी इंडस्ट्रीमध्ये आलं होतं दीपाली विचारे जे आपले को रेफर आहेत मराठी इंडस्ट्रीचे त्यांच्यामुळे मी या इंडस्ट्रीमध्ये आलो आणि मग पहिला बॅकग्राऊंड डान्सर होतो सगळ्या आर्टिस्ट लोकांच्या मागे डान्स करणं त्यांच्याबरोबर पफॉर्म करणं अवॉर्ड नाईट असेल किंवा काही असेल किंवा अवधूत गुप्ते सर वाश्री सामान दौरे व्हायचे प्रत्येक आपल्या सिटीजमध्ये त्यांच्याबरोबर ते दौरे करून ते डान्स करणं ते करत 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 मी हिंदीमध्ये माझं पाऊल टाकलं मग तिकडेही खूप खूप स्ट्रगल करत 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 मग मला असं झालं की यार ही बॉडी आहे आपली बॉडी एका टायमानंतर एवढा डान्स नाही करणार जे आता करते एनर्जी वाईज असेल तर आपल्याला एक अपग्रेडेशन पाहिजे आपल्या लाईफमध्ये पुढे जायला लागेल तर ते डान्स करतानाही मी शिकायचो की कोरॅफर करतो काय त्यांचा असिस्टंट करतो काय यांचा जॉब काय आहे पुढची ग्रोथ काय आहे लाईनीमध्ये आणि ते करता करता मी एका हर्षल विठ्ठल म्हणून कोरॅफर आहेत आपले हर्षल कामत आणि विठ्ठल पाटील त्यांचा असिस्टंट झालो आणि ते करता करता माझी ओळख आर्टिस्ट लोकांबरोबर झाली जेव्हा असिस्टंट झालो तर मी कसं आर्टिस्ट लोकांना शिकवायला लागलो त्यामुळे ती ओळख झाली आणि ते करता 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 मला एका चॅनलने बघितलं की खूप छान नाचतो त्यांनी मला ॲज अ कंटेस्टंट म्हणून पार्टिसिपेट करण्याची एक संधी दिली खूप डाऊटमध्ये होतो की केलं पाहिजे नाही केलं पाहिजे सगळ्यात मोठी रिस्क आहे पण मी जेव्हा कंटेस्टंट आलो तेव्हा हा वैभव गुगे दुन्हे समोर आला ॲज अ कंटेस्टंट सगळ्यात आधी मी एका ई टी व्ही मराठी चॅनलवर एक शो केला होता डुएटमध्ये त्यामध्ये मी फायनलिस्ट होतो महाराष्ट्रामध्ये ओळख झाली त्यानंतर अजून ओळख वाढवण्यासाठी मी हिंदीमध्ये गेलो मग हा वैभव गुगे सगळ्यांसमोर आला आता कंटेस्टंट झाल्यानंतर काय की आता काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे तर मग ॲज अ कोरॅफर म्हणून मी खूप साऱ्या शोजमध्ये यायला लागलो मग तिकडे लोकांनी मला डान्स करताना तर बघितलंच पण कामालाही तेवढंच प्रेम मिळालं तेवढं आशीर्वाद मिळाले की कामही चांगलं करतो आहे डान्सर आहे पण कोरॅफरही चांगला आहे त्यानंतर मग ते काम बघता बघता जे प्रॉडक्शन्स असतात किंवा चॅनल असतात त्यांनी बघितलं की यार कामही छान करतो बोलतोही छान आहे मिटिंगही छान करतो क्रिएटिव्हिटी आहे आपण जे सांगतो त्या हिशोबाने ॲक्ट बनतायत जसं आपल्याला पाहिजे त्याच्याहून जास्तही मिळत आहे थोडंसं तर मग ही जी संधी मला दिली कुठल्याही डान्सरला आवडेलच की लाईफमध्ये त्यांना जज बनतोय किंवा तो एका मोठ्या सीटवर बसतोय आणि जेव्हा मला कॉल आला की तू सिलेक्ट झाला आहेस ॲज अ कॅप्टन आणि एक जज म्हणून तेव्हा मी सातव्या आसमानावर होतो म्हणजे माझे आई वडील सगळे खुश होते आणि तो स्ट्रगल जो होता जो मनापासून आजही करतोच आहे पण जो स्ट्रगल पिरियड होता त्या हे बजेश टाकाला एक गोडवा मिळाला असं मला वाटलं आणि जेव्हा कळलं की अंकुश सराबरोबर तो पॅनल शेअर होणार आहे आणि ते सुपारसेज आहेत आणि ज्यांना लहानपणापासून आपण बघत आलो आहे मूवीज बसू किंवा त्यांची गाणी असू ते गाण्यांवर आपण नाचलोसुद्धा आहेत तर त्यांच्यावर हे शेअर करणं म्हणजे खूप मोठी संधी मिळाली आणि आता त्या संधीचा वापर चांगल्या कामाला अजून मोठं करून अजून मोठं व्हायचं आहे तर ती पूर्ण जर्नीमध्ये खूप शिकलो आहे आणि शिकत आलो आहे ओके okay, आणि मागच्या पर्वात तुमच्या दोघांची खूप जुगलबंदी होती याही पर्वात तेच पाहायला मिळणार यश या पर्वात yes, yes, तर अजून जुगलबंदी आहे तिच्या मला आवडतं आणि तिला आमच्याकडून त्रास घ्यायला खूप आवडतं असं <laughs> <laughs> मला माझा समृद्धी ताईला प्रश्न आहे समृद्धी ताई कसं वाटतंय सेकंड टाईम अँकरिंग करताना आधी मला डेली सोपमधनं सगळ्यांनी लोकांनी बघितलं त्यांनी खूप प्रेम दिलं आणि गेल्या वर्षी माझा सेकंड म्हणजे माझा पहिला होता ह्या मी होणार सुपरस्टारचा सेकंड सीझन होता तेव्हाही लोकांनी खूप प्रेम दिलं माझ्या नवीन भूमिकेला पण खूप प्रेम दिला आशीर्वाद दिले आता पुन्हा एकदा अँकरिंगची संधी मिळाली आहे सो मी खूप जास्त खुश आहे आणि आमची टीम तीच आहे म्हणजे अंकुश सर आहेत वैभव सर आहेत फुलवाताई आहे आणि आमची भट्टी एवढी छान जमली आहे ना की ह्या सगळ्यांसोबत एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करताना खूप जास्त मजा येते आणि आम्ही खूप जास्त सेटवर एन्जॉय करतो पॉझिटिव पोजिटि पॉझिटिव्हिटी घेऊन आम्ही काम करत असतो दिवसभर सो आणि डान्स म्हणजे माझा जिव्हाळ्याचा विषय सो डेफिनेटली मला त्या सेटवर राहायला काम करायला खूप मजा येते साईशाला किती मिस करशील करते मिस तिला पण आता काय म्हणतात एक कार्यक्रमाचा भाग आहे त्यामुळे यावेळी ती नाही आहे <laughs> पण यावेळी जोडी नंबर वन टायटल आहे त्यानुसार माझ्याबरोबर त्या कोणीतरी येणार आहे आणि ते म्हणजे स्टार प्रवाह माल म्हणजे आपण चॅलेन चॅनेलवरती सगळ्या खूप साऱ्या मालिका आहेत आणि त्या ठीक आहे काय जोडी नंबर वन <laughs> आहे ना आम्ही असं ठरवलंय की म्हणून ती सांगण्याने मला माहिती होती म्हणून मी माहीत सॉरी आमच्या फुलवाताई आहेत त्या सगळीकडे साधारण सांगतात की आम्ही तिला पार्टनर शोधतोय तुम्ही सांगा म्हणून सरांनी म्हटलं ते एवढं म्हणजे मला असं वाटतं की मस्करी भाग आहे आणि आम्ही गप्पा मारतामध्ये मारत मा जोडी कशा असाव्यात काय असाव्यात <laughs> वेगवेगळी नाती बघत होतो तर आमच्या पण एक जोडीदार बघायला पाहिजे ना सायशन नसेल तर मग आम्ही असं ठरवलं काय करायचं काय करायचं मग स्टार पॉवर कडनं एक मस्त हे आयडिया आली की जेवढ्या जोड्या आहेत स्टार पॉवरच्या फेमस सिरियलमध्ये त्यातले नवरे किंवा हिरो उचलून आणायचे आणि प्रत्येक एपिसोडला कोणतरी

त्यांना काय आव्हानं हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करता ॲज uh, अ कंटेस्टंट मी राहिलो त्या जागेवर शूटच्या दिवशी वेगळेच नर्वसनेस असते पण त्याच्या व्यतिरिक्त रिहर्सल हॉलमध्ये पण नर्वसनेस असते की त्यांच्या डोक्यात अशा गोष्टी असतात या शोमध्ये एक चांगलं आहे की एलिमिनेशन नाही होत प्रत्येक वेळी तुमचं ग्रॅज्युएशन होतं पुढच्या एका पट टप्प्यावर ते एक चांगलं आहे तर त्या सगळ्यात आधी आम्ही तेच सांगतो त्यांना की ह्या शोमध्ये तुम्ही एलिमिनेट नाही होणार तुम्ही ग्रॅज्युएट होणार जसं okay. आपण पहिल्यातून दुसरीच जातो दुसऱ्यातून तिसरीच जातो okay. तसं तर ते पहिलं ते नर्वसनेसची एक टेन टू फिफ्टीन पर्सेंट एनर्जी आमची okay. त्यांची कमी करतो मग मी त्यांच्याशी बोलतो की असं स्ट्रेस नका घेऊ की आम्ही ज्या प्लॅटफॉर्मने गेलो आहे की ज्या नर्वसनेसने गेलो किंवा ज्या स्ट्रेसने गेलो आहे तो स्ट्रेस आम्ही पहिला त्यांना देऊन देत नाही का एक गोष्ट अशी आहे की आम्ही त्यांना खूप हेल्प करतो गोग्राफीसाठी असेल किंवा थॉट वाईज असेल त्यांना आम्ही फक्त एकच काम आहे त्यांना सांगतो आम्ही शिकवल्यानंतर आम्ही तुम्हाला ॲक् दिल्यानंतर तुम्हाला फक्त त्या डान्स करायचा आहे कुठली okay. स्टेप टाकायची आहे काय झामा टाकायचा आहे तो टेन्शन तुम्हाला घ्यायचंच नाही ते टेन्शन आमचं आहे आणि फक्त जे आपण रिहर्सल हॉलमध्ये मिनटं करतो ती मिनटं तुम्हाला स्टेजवर त्याच रीतीने करायची आहेत कारण की हे मिनटं परत मिळणार नाही हे ना करायला परत मिळणार नाही ना आणि हे कॅरेक्टर परत खेळायला तुम्हाला मिळणार नाही तर अशा ठिकाणी आम्ही खूप फ्रेंडली एटमॉस्फिअर ठेवतो सगळ्यात आधी मी त्यांना बोलतो तुम्हाला मला दादा बोलायचं दादा बोला <ओकियो> तुम्हाला मला वैभव बोलायचं वैभव बोला तुम्हाला मला वैभव सर बोलायचं वैभव सर बोला पण असा विचार करू नका करू की यार हा ना टी व्हीवर येतो आणि आपण याच्याकडे काम करतोय तर हा आपल्याला रागवेल किंवा हा आपल्याला काही बोलेल तर पहिलं ती फॅमिली ॲटमॉस्फिअर मी सगळ्यांकडे करतो ती बॉन्डिंग घेतो मग त्यांना काहीतरी पिझ्झा ऑर्डर केला कधी काही त्यांच्या कॅटबरीज ऑर्डर केले तर ही बॉन्डिंग वाढून मग त्यांचा जो पहिली ती भीती घालवतो की तुम्ही पण आर्टिस्टच आहात आम्ही टी व्हीवर येतो म्हणून आर्टिस्ट नाही तुम्ही पण आर्टिस्ट आहात म्हणून तुम्ही आज या स्टेजवर आहात आणि मग ती फॅमिली बॉन्डिंग झाल्यावर ते नॉर्मल होतात मग त्यांना बरोबर हसत खेळत म्हणजे दिवसातून ओरडलो तरी एकदाच ओरडू तो सिरियसनेससाठी पण बाकीच्या नाईंटी नाईन पर्सेंट आम्ही त्यांना फक्त हसत खेळत थोडं बॉन्डिंगमध्ये जेवढं शिकवतो तेवढं शिकवतो कारण की त्यांचा तो सिरियसनेस त्यांचा तो कॉन्फिडन्स वाढला पाहिजे आणि त्या दिवशी कारण की एकच दिवस आहे जेव्हा तुम्हाला अंकुसरांना खुश करायचं आहे सहा दिवस आम्ही ते ॲक्ट बघितलेले असतात तो इम्पॅक्ट आम्हाला माहिती असतो कसा येणार पण यांच्यासमोर कधी ते लोक टू हंड्रेड पर्संट एनर्जी टाकतात कधी कधी असं वाटतं की जे हंड्रेड आहे ती फिफ्टीला होते भीती असेल किंवा ती नर्वसनेस कसं घालवायचं आहे पहिले दोन तीन वीक त्यामध्येच जातात कारण की मला वाटतं माणसापेक्षा ना एक आर्टिस्ट कधी कधी कॅमेरा आणि लाईटला खूप घाबरतो कारण की त्या गोष्टी अशा आहेत कारण की त्यांना माहिती आहे हे लाईट आणि हे कॅमेरा आता आपल्याला महाराष्ट्रासमोर आणणार आहे तर ती गोष्टी आम्ही मुद्दामून त्यांना दाखवतो की तुम्हाला कसं परफॉर्म करायचं आहे केवढा कॉन्फिडेंटली परफॉर्म करायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी बोलून त्यांच्याशी ते कॉन्फिडन्स आणतो तो नर्वसनेस घालवतो आणि त्यांना खूप इझी हा प्रवास करून देतो ओके सर तुम्ही तिसऱ्यांदा सुपर जज आहात असं कुठला परफॉर्मन्स जो तुम्हाला तुमच्या मनाला भावला आणि कायम स्मरणात राहिला सर असं एक असं नाही म्हणता मला असं वाटतं की देशभक्तीपर असं काही असेल किंवा देवाप्रती काही असेल तर कधी कधी okay. खूप इमोशनल okay. होतो आणि यावेळेला मला असं वाटतं की नाती आहेत म्हणजे या नात्यांमध्ये तर खूप आपले इमोशन्स वगैरे मिळतील पण तेवढंच मला असं वाटतं की वैभव सर वगैरे असल्यामुळे त्याच्यात थोडंसं कॉमिक पण एलिमेंट येईल असं मला वाटतंय सो मी वाट बघतो की दरवेळेला काहीतरी नवीन परफॉर्मन्स अजून चांगला येईल कारण गेले दोन सीझन लास्ट सीझनला हो तर लहान मुलं होते त्यांनी तर आम्हाला फुल इमोशनल पण करून टाकलं आम्हाला हसवलं पण आम्ही त्यांच्यावर खेळ खेळलो पण तर या वेळेला देखील आम्हाला आता काय वेगळं करायचं आहे याची आमची तयारी चालू आहे ओके okay. सर तुमचा नवीन कुठला प्रोजेक्ट येतोय का मूवी वगैरे हो oh, येतोय लवकरच तुमच्याकडे परत येणार आहे मी टी व्ही नाईनला येण्याची हीच संधी आहे महादेव नावाचा एक चित्रपट येतोय माझा लवकर त्यानिमित्ताने मी तुम्हाला परत भेटायला येईल थँक्यू सो मच सर येस नऊ मार्च पासून स्टार प्रवाहावर रात्री नऊ वाजता तुम्हाला बघायला मिळणार आहे मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं